अगर आव दे गया तू कधी आली मी मगाशीच आले तुम्ही बाहेर गेला होता अगं मी जरा हे भोपळा बिपळा आणलेलो होतो भोपळा अगो बाई म्हणजे घारगे येस काय डीबीके फूड्सच्या मार्केट मध्ये तुझ्या सासूबाई आमच्यावर सध्या रागवल्यात ना बाबा पण घारगे खाऊन होणार आहेत खुश अरे होणार म्हणजे काय झालीच पाहिजे शेफ अभिजित राजांचे हातचे घारगे खायला मिळायला नशीब लागत नाही गंमत जाऊ दे पण काय आहे गेले काही दिवस आणि बोलत नाही आहे हसत नाही आहे म्हटलं आता हे जरा बास करावं काय आहे नवरा बायकोच्या भांडणातली मजा ते वेळेत मिटण्यातच असते म्हणजे आपण कसं जेवणाच्या ताटात डाव्या हाताला चटणी कोशिंबीर घेतो ना ना वापरते पण जेवणाची चव वाढवण्यापुरती तसं नवरा बायकोतलं भांडण ना वापरतं पण नात्याची चव वाढवण्यापुरती काय शेवटी नातं सुद्धा ताणलं की तुटणारच ना तेव्हा या भांडणाला वेळेस पूर्णविराम देता यायला हवा मी काय बडबडतो तुझं काय झालं तू गेली होतीस ते काम झालं की नाही सोहमने डबा खाल्ला की नाही बाबांचा मूड आता खूप चांगला आहे आता त्यांना काही सांगायला नको काय ग कुठे हरवलीस सोहम परत काही बोलला का तुला अहो नाही बाबा उलट त्यांनी डबा संपवला सगळा काय म्हटलं होतं मी उगीच तुला वाटत होत जमेल का मला जमेल का जमलं की नाही बाबा एक विचारू का तुम्हाला विचार ना बिंदास विचार म्हणजे आता ह्या सगळ्यात तुमची चूक नव्हती हा तरी सुद्धा आईना खुश करण्यासाठी घारगे तुम्ही करताय हे आईने केलं पाहिजे ना खर तर हा असा विचार केला की सगळी गडबड तू केलं काय मी केलं काय सारखं असा विचार काय शिवराय अगं नवरा बायको मध्ये कोण चूक कोण बरोबर हा काही प्रश्नच नसतो बाळा मला एक सांग कुठलीही चूक नात्यापेक्षा मोठी कशी असू शकेल तेव्हा नातं जपणं जास्त महत्वाचं नाही का मी घारग्याची तयारी करतो दे तो भोपळा दे माझ्याकडे अरे बापरे अरे घारगे समजो इशारे बाबा नातं जपण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता पण सोहम सोहम आपल्या सगळ्यांपासून खूप दूर गेलाय बाबा खूप दूर घारगे समजो काय बसतोय घारगे खूप खूप छान झालंय आज घारगे कसं काय केले अचानक तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी तुझा हा हसरा चेहरा मिस करतो मी तुला माहितीये का आपण बोलत नाही चक्क एकमेकांशी आणि तुझ्याशी बोललो नाही तर मला चैन पडत नाही तुला माहितीये ना मलाही चैन पडत नाही म्हणूनच आपल्या गोड नात्याची सुरुवात ज्या गोष्टीने झाली ती गोष्ट म्हणजे हे घारगे मी खास तुझ्यासाठी बनवले आज काय ग काय झालं सॉरी माझा रुसवा घालवायला मला हस्त करायला तुम्ही घारगे केलेत माझ्यासाठी आणि मी मात्र तुमच्याशी अबोला धरला मी परमेश्वराचे खूप आभार मानते मला किती चांगली माणसं भेटलीत आयुष्यात बाबा सोहम शुभ्रा तुम्ही मी मात्र तुमच्याशी अबोला धरला ना अरे यार हे घारगे मी तुला हसवण्यासाठी बनवलेत रडवण्यासाठी नाही जाऊ दे ना सगळं विसरून जा ना नाही अभिजित आय एम रिअली सॉरी तुमचं बरोबर होतं मॅडी त्या माणसाला घेऊन आली होती ज्याला मॅडीनी खूप मोठी रक्कम बँकेतनं काढून दिली असं मला वाटलं होतं त्याला काय म्हणाला तो नाही तो म्हणाला की मॅडीला ना यापूर्वी आयुष्यात तो कधी भेटलाच नाहीये आणि मॅडीचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही मॅडी इनसेंट आहे तुला खरं काय ते कळलं ना झालं नाही नाही तसं अजून खरं काय ते कळलं नाही म्हणजे त्याला पैसे कोणी दिले हे खरं अजून कळलंच नाहीये पैसे कोणी काढले हेही कळलं नाहीये पण तुम्ही म्हणता ते बरोबर होतं तुम्ही करेक्ट ओळखलं होतं मॅडी मात्र इनोसंट आहे अशी कशी चूक झाली माझ्या हातून का असा मी मॅडीवरती संशय घेतला असेल म्हणजे मला माहिती आहे मॅडी मॅडी आपल्या जवळची आहे किती जुन्या ओळखीची आहे त्याचबरोबर डीबीके फूडच्या स्थापनेपासून मॅडी आपल्याकडे जॉब करते अगदी मन लावून काम करते आणि मी तिच्यावर संशय घेतला आणि तिला सस्पेंड करून टाकलं नॉट डन
खूप मोठी चूक झाली माझ्यातनं आणि तुमचा विश्वास खरा होता. खरंच मॅडीचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. किती वाईट वाटलं असेल ना मॅडीला. अभिजित मला माणसांची पारखच नाही राहिली आहे का आता. आता बघा ना, मी तुमच्याशी अबोला धरला होता तरी तुमची काहीही चूक नसतानाच मला आनंद व्हावा म्हणून तुम्ही माझ्यासाठी हे गार्गे केलेत. किती करता तुम्ही माझ्यासाठी. खरंच मी जगातली सर्वात लकी बाई आहे कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे असता, मला नेहमी एनकरेज करता. तुम्ही आहात ना, फक्त तुम्ही आहात म्हणून मी एवढी मोठी कंपनी चालवू शकते. तुम्ही माझी स्ट्रेंथ आहात. तुम्ही जर माझ्या आयुष्यात आला नसतं तर माझं काय झालं असतं. वेडी अस का तू असावरी. तुझ्या आयुष्यातलं माझं स्थान काय आहे तू मला सांगायची गरज आहे का. तू न सांगताय मला माहिती आहे ते सगळं जाऊ दे ना. तू गार्गे कसे झालेत ते सांग मला. परफेक्ट. तुम्हाला गुरु चांगला भेटला होता का. छान शिकवलेत तुम्हाला करायला. ओहो, आता स्वतः गार्गे स्पेशलिस्ट सांगतात म्हणजे चांगलेच झाले असले पाहिजे. असले पाहिजेत म्हणजे तुम्ही नाही खाल्लेत गार्गे. ओ असं काय करता. घ्या 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 घ्या. माझी काय बिशाद आहे बाबा. आधी राणी सरकार मग प्रजा. झालं का सुरू तुमचं. आपण आपण अर्धा अर्धा खाऊया. नाही हो. नाही नाही. राणी सरकार आधी आपण टेस्ट करा. आपण एकदम खाऊया. नाही नाही तसं. एकदम एकदम. मॅडी फर्स्ट मध्ये बिस्किट असेल तू इकडे. नाही सर. मॅडम आज काही विशेष आहे का. म्हणजे तुम्ही सगळ्यांना एकदम बोलवून घेतलंय म्हणून विचारलं. या फॅमिलीतल्या अतिशय महत्वाच्या व्यक्तीला मी खूप हर्ट केलंय आणि मला तुम्हा सगळ्यांसमोर त्याची माफी मागायची आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना मी एकत्र बोलवलंय. मॅडी मॅडी आय एम सॉरी. मी तुझ्यावरती आरोप घ्यायला नको होता. मी तुला सस्पेंड करायला नको होता. आय एम सो सॉरी. प्लीज मला माफ करशील. मॅम मॅम इट्स ओके. मी तर सगळं विसरून सुद्धा गेले. किती गोड आहेस ग तू मॅडी. खूप मोठं आहे तुझं मन म्हणूनच तुझ्या मनात काही राहत नाही हो ना. नाही मॅडीच्या मनात काही राहत की नाही मला माहित नाही पण तिच्या ओठातून पोटात एकदा गेलं की खूप काही राहतं. काय मॅडी बरोबर ना. करेक्ट आहे सर. मला खायला खूप आवडतं म्हणून तर मी अभिस किचन जॉईन केलं ना. खरंच माझं चुकलं. आय एम सो सॉरी. मला वाटायचं की मी खूप चांगली माणसांची पारख करते पण कसं घडलं माझ्या हातून आय डोंट नो. म्हणजे आपल्या कंपनीत कोणीतरी अफरातफर केली म्हणून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. मी खूप संतापले होते. कदाचित म्हणून मी काही रॅशनल विचार करू शकत नव्हते. त्यात माझ्या समोर झालेल्या गोष्टीच अशा होत्या ना. तरीही मला अभिजित पुन्हा पुन्हा सांगत होते की आपली मॅडी तशी नाही आहे आणि मी खरंच त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. मॅडी मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. मला माहिती आहेस तू. तरी असं कसं घडलं माझ्या हातून. आय डोंट नो काय झालं होतं मला. आय एम सो सॉरी. प्लीज मला माफ कर. मॅम प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. मॅम मला तर कसं तरी होतंय. मॅम प्लीज. मॅम तुम्ही सर तुम्ही सगळेच माझी फॅमिली आहात आणि तुम्ही तर माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत मोठे आहात. मॅम प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. मॅम प्लीज. अका गाडी गाडी. खरंच मॅडी युअर अ प्युअर सोल. अशीच राहा. बदलू नकोस कधी. पण काय आहे ना लहान असो किंवा मोठं असो चूक ही चूक असते. तुला माहिती मी किती स्ट्रिक्ट आहे. चुकीला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती शिक्षा मला तू द्यायची आहेस. मॅडी तुझ्या डीबीके फूडच्या स्ट्रिक्ट मॅडमना शिक्षा देण्याची संधी मिळते. तुला सोडू नका. सॉलिड शिक्षा कर त्यांना. ओके सर. मग मला तुमच्या हातची स्पेशल डिश खायची. काय. येस. ओ हो हो हो. शुभ्रा ऐकलंस का.
मॅडी खरंच मानलं तुला, आम्हाला कोणाला वाटलंच नव्हतं. अरे कसली वेगळी शिक्षा दिली मग. काय हो, जे ठरवलं होतं त्याच्या उलटच घडतंय सगळं. आता पुन्हा काहीतरी झोल करावा लागणार, नाहीतर माझ्याच जळ्यात मीच अडकेन. तू नको गे यांचं ऐकूस, तू मला फक्त सांग तुला काय खायचं, मी लगेच तुला मस्त मस्त काहीतरी बनवून देते. ओके. पण असा मला अजूनही प्रश्न पडलाय की आपल्या ऑफिसमधून त्या माणसाला पैसे नेऊन दिले कोणी? हाच आला होता माझ्याकडे पैसे घेऊन. आय नो, लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. तो असा कोणीतरी माणूस आहे, त्याला माहिती होतं की तो जो अकाउंट आहे तो ऑपरेट करायची अथॉरिटी फक्त मला आणि मॅडीला आहे. म्हणून मॅडीच्या डेस्कमध्ये त्यांनी ते चेकबुक काढलं, ते वापरलं आणि पुन्हा मॅडीवरती संशय यावा म्हणून मॅडीच्या डेस्कमध्ये पुन्हा नेऊन ठेवलं. आपल्या कंपनीतल्या माणसांनी अशी लाच दिली कोणाला तरी? दिस इज व्हेरी डेंजरस. या माणसाचा लवकरात लवकर शोध लावला पाहिजे आणि त्याला काढून टाकलं पाहिजे, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. सोहम, हो, तू आणि मॅडी तुम्ही दोघांनी म्हणून तो माणूस कोण याचा शोध लावायचा. ही हॅज टू बी थ्रोन आउट. हो मॅडम, लगेच शोधून काढतो. आणि मॅडी खरं सॉरी, आमचा गैरसमज झाला तुझ्या बाबतीत. इट्स ओके सोहम सर, मी लगेच शोधून काढतो हा माणूस कोण येते आणि कळवतो तुम्हाला. कामाला लागतो लगेच. सोहमला एव्हाना कळून चुकलंय की आई त्या माणसाला सहजासहजी सोडणार नाहीयेत, त्याला शिक्षाही होणारच. आता सोहम स्वतःची चूक लपवण्यासाठी हे नक्कीच दुसऱ्या कोणावर तरी ढकलेल आणि मला हे होऊ द्यायचं नाहीये. सोहमला असं वागण्यापासून थांबवायलाच हवं, नाहीतर मॅडीसारखे आणखीन कोणीतरी इनोसंट व्यक्ती कारण नसताना अडकेल. सुजन, तू ताबडतोब ऑफिसला पोहोच. काय झालं सो, काही सिरियस आहे का? त्या माणसाने सगळं सांगितलं का असावरी मॅम ना? नाही ना, नशिबाने त्याने काही सांगितलेलं नाहीये मॅडम ना. फक्त हे सगळं मॅडीने केलं नाही ना एवढंच कळलंय. पण हे पैसे त्याला कोणी दिले हे सुद्धा कळलेलं नाही अजून. ओ गॉड, मला खूप टेन्शन आलं होतं. पण अजून आपलं टेन्शन गेलेलं नाहीये, कळतंय का तुला? हा सगळा ब्लेम कोणावर तरी टाकून मोकळं व्हायला पाहिजे आपल्याला लवकरात लवकर. हो, आता आपण कुणावर टाकणार आहोत ब्लेम? तू ऑलरेडी मॅडीवर ब्लेम टाकलंस, पण त्याचा काही उपयोग झालाय का? या सगळ्याचा विचार मी केलाय. नीट ऐक आता मी काय सांगतो. हा शेवटचा चान्स आहे आपल्याकडे, कळतंय तुला? मी लवकरात लवकर पोहोचते ऑफिसला. ओके सो, मी लगेच पोहोचते ऑफिसला. बाय बाय, सी या. हॅलो मॅडम. कारेकर, चिल, काय झालंय तुम्हाला एवढं? का टेन्शन मध्ये आहात? पण सोहम सरांनी असं अचानक पोचतोच प्रश्न परत परत नका विचारू. बी पेशंट, सोहम सर येतील आणि सांगतील काय ते. आले सोहम सर. अरे कारेकर सर, आलात तुम्ही? हॅलो सर. हॅलो हॅलो, बरं वाटलं मला. म्हणजे मी एक फोन केला आणि तुम्ही लगेच ऑफिसला निघून आलात, बरं वाटलं. बघितलंस ना सुजय, आपल्या DBK फूडचा स्टाफ किती कोऑपरेटिव्ह आणि छान आहे ते. येस सर, पण कार्यकर ना खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांच्या हातून खूप मोठी चूक झाली म्हणून तुम्ही त्यांना सडनली ऑफिसला बोलवून घेतलं. अरे कार्यकर, तुम्ही फक्त कोऑपरेटिव्ह नाही आहात, हुशार सुद्धा आहात. कसं काय कळलं तुम्हाला?
अनफॉर्च्युनेटली हे खरंय, चूक झाली आहे तुमच्या हातून आणि साधी सुधी नाही, खूप मोठी चूक झाली. सर सर नाही नाही घाबरू नका घाबरू नका, मी काही फार स्ट्रिक्ट माणूस नाही तुम्हाला माहिती आहे, पण आपल्या आसावरी मॅडम त्या खूपच स्ट्रिक्ट आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. एवढी मोठी चूक कशी काय झाली सर तुमच्या हातून, आणि एवढी मोठी चूक करायच्या आधी थोडाही विचार नाही केला तुम्ही? सॉरी पण एक गोष्ट आता मला तुम्हाला स्पष्टपणे सांगावी लागते. आसावरी मॅडमने तुम्हाला नोकरीवरून काढायचं ठरवलंय. सर प्लीज प्लीज सर सॉरी 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 माझ्या हातात काही नाही मॅडम, तुम्ही तरी सांगा ना. पुअर कार्यकर, वेट वेट मी बोलते सरांची. सोहम सर तुम्ही काय बोलताय हो, आसावरी मॅमना हे सगळं कळालं तर त्या नोकरीवरनं काढून टाकतील कार्यकरांना. त्यांना नोकरीची खूप गरज आहे, त्यांची बायको सतत आजारी असते. सर सर हो कार्यकर, तुम्हाला नोकरीची खूप गरज आहे ना? हो मॅडम. सोहम सर कार्यकरांची मिस्टेक तरी काय हो? सिरियसली सुझान तुला खरंच माहित नाही किती मोठी चूक केली या माणसाने? मला नाही माहितीये. आपल्या कंपनीच्या अकाउंट मधून 1-2 नाही 5 लाख रुपये काढले त्या माणसाने. कंपनीचे पैसे चोरले त्या माणसाने. काय सर बोलता? अरे ए कार्यकर, तुला हे सगळं नवीन कळल्यासारखं तू काय रिॲक्ट होतोयस? उगाच शॉक बसल्याची ऍक्टिंग करू नको. काही वाटलं नाही तुला कंपनीतून पैसे चोरताना? विसरलास का रे आसावरी मॅडमने किती उपकार केले तुझ्यावर? तुझ्या बायकोच्या ट्रीटमेंटसाठी कोणी पैसे दिले प्रत्येक वेळेला? आसावरी मॅडमने दिले ना, आणि त्या बदल्यात तू काय केलंस? कंपनीचे पैसे चोरलेस. हे चांगलं नाही केलंस तू, हे अजिबात चांगलं केलेलं नाहीयेस. सर प्लीज सर माफ करा मला, सर माफ करा, मी काय नाही केलंय सर, माफ करा सर. सर ए बाबा, अरे सर ए बाबा, उठ 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 उठ, हे असलं आवडत नाही मला, असलं पाय धरणं, मला माफ करा मी काय केलं नाही, असली फालतू ऍक्टिंग करायची नाही, अजिबात चीप आहे, मला बोर होतं अत्यंत, कळलं? बघ कार्यकर, मी सरळ मुद्द्यावर येतोय आता. मला माहिती आहे तू चोरी केलेली नाहीयेस. सर हे किती कन्फ्युजिंग आहे, तुम्ही आत्ता म्हणाल होतात की याने चोरी केली, आता म्हणतायत की याने चोरी केलीच नाहीये, काय घडलंय नेमकं? सांगतो ना, मला माहितीये कार्यकरने चोरी केलेली नाहीये, पण आसावरी मॅडमना मी हेच सांगणार आहे की कार्यकरने चोरी केलेली आहे. नको सर, नो सर. अरे अरे ऐकून तर घे कार्यकर, पूर्ण ऐकून घे. हे बघ कार्यकर, आपल्या कंपनीत 5 लाख रुपयांची अफरातफर झाली, त्यामुळे हा ब्लेम कोणीतरी स्वतःच्या अंगावर घ्यायलाच पाहिजे, कारण शेवटी कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, बाहेर मार्केटमध्ये इमेज खराब होऊ शकते, त्यामुळे ब्लेम जर कोणीतरी अंगावर घ्यायचाच आहे तर तो ब्लेम तू स्वतःवर घ्यायचास. कंपनीत सगळ्यांना माहिती आहे की तुझी बायको सतत आजारी असते, त्यामुळे तुला पैशांची सतत गरज असते, आणि हे मॅडमना सुद्धा माहिती आहे, त्यामुळे मॅडमना सुद्धा सहज पटेल की हे सगळं तूच केलंस. आणि कार्यकर, घाबरण्याची काहीच गरज नाही. हा आत्ता जो काही गरीब चेहरा केलायस ना तू, असा सेम चेहरा घेऊन मॅडम समोर उभं राहायचं आणि मान्य करून टाकायचं की मीच केलंय म्हणून. मॅडमला एकदा सगळं पटलं ना की पुढचं काम सोपं आहे, पुढचं नीट ऐका, लक्ष देऊ नाही, मी महत्वाचं सांगतोय काहीतरी. हा 5 लाख रुपयाचा ब्लेम तू एकदा स्वतःवर घेतलास की त्याच्यानंतर तुला अजून 5 लाख रुपये देणार. 5 लाख? सवय नाही ना, 5 लाख वगैरे एवढी किंमत ऐकायची कानांना सवय नसेल ना तुझ्या, पण मी तुला 5 लाख रुपये देणार कार्यकर, आणि त्या 5 लाख रुपयात तुझ्या बायकोची ट्रीटमेंट सुद्धा होईल रे, ती बरी होईल. जे बायको महत्वाची आहे का ही नोकरी महत्वाची आहे तू ठरव, कारण काय ना नोकरी मिळू शकते रे तुझ्यासारखा टॅलेंटेड माणसाला, नोकरी दुसरी मिळेल पण बायको नाही ना मिळू शकणार. ठरव ठरव, विचार कर आणि ठरव, आणि सांग बाबा काय डिसिजन आहे तुझा तो सांग आम्हाला. ठीक आहे सर. कार्यकर काका,